सरकारच्या टेबलवर फक्त आणि फक्त सध्या मराठा आरक्षणाची फाईल आहे। हे यश फक्त मराठ्यांच्या एकजुटीमुळे आले। या राज्यातला कानाकोपऱ्यातला मराठा समाज करोडाच्या संख्येने एकत्र आला आणि सरकारनं समिति स्थापन करून मराठा समाजाच्या नोंदी शोधायला सुरुवात केली। प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात मराठा आरक्षणात असलेल्या नोंदी सापडायला लागल्या। मराठ्यांना आरक्षण नाही, मराठ्यांच्या नोंदी नाहीत असं म्हणून 70 वर्ष मराठ्यांची फसवणूक केली। आरक्षणाच्या नोंदी असताना त्या लपवून ठेवल्या गेल्या। मराठ्यांच्या लक्षात आलं मराठ्यांच्या नोंदी आहेत, जाणून बुजून आपल्याला सांगितलं जातंय की नोंदी नाही, आणि मराठ्यांनी नेमकं हेच हेरलं आणि मराठ्यांनी सुद्धा आरक्षणाची शोध मोहीम सुरू केली। नेमकं मराठ्यांचं आरक्षण कुठं आहे? मराठ्यांना आरक्षण कोण देऊ देत नाही? मराठ्यांच्या नोंदी खरंच आहेत का? मराठा कोणत्या आरक्षणात आहे? कोणते निकष पूर्ण केल्याच्या नंतर मराठा समाज आरक्षणात येणार आहे? आणि या ओबीसी आरक्षणात येण्यासाठी जे निकष लागतात ते मराठ्यांकडे आहेत का? ज्यावेळेस ही शोध मोहीम सुरू झाली त्यावेळेस मराठ्यांच्या लक्षात आलं आपल्या ओबीसी आरक्षणात येण्यासाठी नोंदी आहेत, ओबीसी प्रवर्गात समाविष्ट होण्यासाठी जे निकष लागतात ते निकषही मराठ्यांनी पूर्ण केले हे मराठ्यांच्या लक्षात आलं। ओबीसी आरक्षणात जाण्यासाठी एक जी जात ओबीसी आरक्षणात जाणार आहे ती जात एकतर मागास सिद्ध असावी लागती किंवा त्या जातीकडं किंवा त्या समूहाकडं शासकीय नोंदी त्या असाव्या लागतात। मराठ्यांच्या नशिबानं मराठ्यांकडे दोन्ही पण मिळाले, मराठ्यांच्या शासकीय नोंदी पण मिळाल्या आणि गायकवाड आयोगानं मराठ्यांना 12-13% मागासही सिद्ध केलं। हे दोनही असताना मराठ्यांना आरक्षण नाही। भारत देशावर मराठाची एक अशी जात आहे किती मागास सिद्ध झालेली। आतापर्यंत ओबीसी आरक्षणात ज्या ज्या जाती गेल्या त्यातली एकही जात मागास सिद्ध केलेली नाही, तरीही त्यांना आरक्षण दिलं गेलं। मग मराठा समाज मागास सिद्ध असताना त्यांना आरक्षण का नाही? मराठा समाजाच्या शासकीय नोंदी असताना मराठ्यांना आरक्षण का नाही? याचा शोध घ्यायला सुरुवात झाली आणि आंदोलन उभं राहिलं। हे आंदोलन इतकं यशस्वी झालं मराठा बांधवांनो, आजपर्यंत मराठ्यांच्या एकजुटीमुळे आणि या आंदोलनामुळे 35 लाख मराठ्यांच्या नोंदी मिळाल्या आणि 35 लाख मराठ्यांना आतापर्यंत आरक्षण मिळालं। एका नोंदीवरती 1967 पासून किंवा 1805 पासूनचा जो परिवार येतो एका नोंदीवर त्या परिवारातले सगळे सदस्य त्या नोंदीचा लाभ घेऊ शकतात असं सरकारचं आपलं ठरलं। 35 लाख मराठ्यांच्या नोंदी सापडल्या, त्या नोंदीचा फायदा किमान आज 2.25 कोटी मराठी घेऊ शकतात एवढ्या प्रचंड संख्येनं सध्या मराठ्यांच्या नोंदी सापडल्या। आपलं हे आंदोलन 80-85% यशस्वी झालंय। आता ज्या बांधवांच्या नोंदी नाहीत त्यांच्यासाठी 24 डिसेंबरला ज्या नोंदी सापडल्या त्या नोंदीचा अहवाल घेऊन कायदा पारित करण्यासाठी जो आधार लागतो याच नोंदीचा आधार घेऊन सरकार या महाराष्ट्रातल्या सरसकट मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी कायदा पारित करणार आहे। जर सरकारनं आपल्याला धोका दिला आणि 24 डिसेंबरला जर आरक्षण नाही दिलं तर होणारं आंदोलन
राज्याची कशी दिशा राहील याबाबत 17 डिसेंबरला पुन्हा आपण राज्याची बैठक लावली मराठा समाजाची. मराठा समाजाला विश्वासात घेऊन, मराठा समाजाला या राज्यातल्या विचारून 24 डिसेंबरच्या नंतर आंदोलनाची दिशा काय याबाबत 17 तारखेला जाहीरपणानं ठरवलं जाणार आहे. कारण आपल्या पुढे पर्याय नाही. जर आपल्या लेकराला आरक्षण असतानाही दिलं जात नसेल तर आपण किती दिवस सहन करायचं. आपल्या डोळ्यात आपल्या लेकराचं होणार वाटलं आपण नाही बघू शकत. जर आरक्षण असताना देणार नसतील तर सरकारला जाहीरपणा आमचा इशारा. जर पोरांचं वाटलं आमच्या होणार असेल आणि आमच्यावर जर अन्याय होणार असेल तर आम्ही कोणत्याही टोकाचं आंदोलन करायला माग पुढे बघणार नाही. आमच्या पुढे आता पर्याय राहिले नाही. आमच्या समाजाच्या लेकरापेक्षा मोठा आम्हाला कोणी नाही. मराठ्यांच्या पोरांचं भविष्य जर उद्ध्वस्त व्हायला लागलं आणि 1 टक्क्यावर हुकलेलं लेकरू जर घरापर्यंत रडत यायला लागलं, 1 टक्क्यावर हुकल्यानं पोरग अधिकारी बांधता बांधता जर घरी राहिलं तर हा अन्याय आता पुढच्या काळात आम्ही नाही सहन करू शकत. आम्ही लढणार आहेत आणि जिंकणार सुद्धा आहे. मराठ्यांनी आता मनात ठरवलंय ताकदीनं सगळ्यांना लढायचं आणि हा लढा जिंकायचा. तुम्हाला जाहीरपणानं सांगतो, काही झालं तरी 24 डिसेंबरला मराठ्यांना आरक्षण मिळणार म्हणजे मिळणार, यात काही शंका नाही. सरकारने नाहीच दिलं तर आपण लढायला सज्ज. तुम्हाला फक्त विनंती, गावोगावी जनजागृती करा, गावाचे गाव पिंजून करा. कधी काळी या किल्लारी परिसरात जर आंदोलन करायची वेळ आली तर 5 किलोमीटरवर मराठ्यांना उभं राहायला जागा नाही राहिली पाहिजे. एवढ्या ताकदीने एकजुट या. उद्यापासूनच गावाचे गाव पिंजून करायला सुरुवात करा. महिलांनी महिलांची जागृती करा, पुरुषांनी पुरुषाची जागृती करा. गावातले घर ना घर जागृत करा. कारण इथं श्रीमंत मराठ्यांपासून गरीब मराठ्यांपर्यंत सगळ्यांचाच या आरक्षणात फायदा होणार आहे. इथं ना तुमचा फायदा आहे ना माझा. इथं घराघरातल्या मराठ्यांच्या लेकराचा फायदा आहे. म्हणून सगळ्यांनी एकजूट व्हा. जातीपेक्षा मोठं नेत्याला आता मानू नका. आपल्या लेकराला मोठं करण्यासाठी ताकदीनं पुन्हा एकदा एकजूट व्हा. महिलांनी इतक्या महिला जागे करा. जर पुढच्या काळात आंदोलन करायचं ठरलं तर 3-4 किलोमीटरवर फक्त महिलाच दिसल्या पाहिजेत, एवढ्या लाखांच्या संख्येनं एकत्र आहे. पुरुषांनी एकजूट करून महिलांचं रक्षण करा. आंदोलन शांततेत करायचं. त्या येवल्याच्या एडपाटाचं म्हणणं आहे, जातीयवाद झाला पाहिजे आणि दंगले झाल्या पाहिजे. त्याचं स्वप्न पूर्ण होऊ देऊ नका. आपल्याला त्याचं स्वप्न पूर्ण होऊ द्यायचं नाही. ओबीसी बांधव आणि मराठा बांधव गाव खेड्यातला आजही एकमेकाच्या सुखा दुःखात उभा राहत आहे. आजही ओबीसी बांधव आणि मराठा बांधव गाव खेड्यात भाऊ भाऊ म्हणून वागतायत. त्याची इच्छा या दोघात वाद झाला पाहिजे, यांची झुंज लागली पाहिजे. त्याचं स्वप्न पूर्ण होऊ देऊ नका. तुमच्या खांद्यावर पुन्हा दुसरी जबाबदारी. मराठ्यांनी ओबीसी बांधवाच्या अंगावर जायचं नाही आणि ओबीसी बांधवांनी मराठ्यांच्या अंगावर यायचं नाही. याला राजकीय फायद्यासाठी आपल्या जातीय तेढ निर्माण करायचं आहे. गोरगरीब मराठ्यांना त्रास होईल आणि गोरगरीब ओबीसी बांधवांनाही त्रास होईल. म्हणून सांगतो, एकमेकाच्या अंगावर जाऊ नका आणि त्याचं ऐकू नका.
त्याचा ऐकून जर जातीय तेढ निर्माण झाला तर त्याचा त्याचा राजकीय फायदा होईल. त्याच्या राजकीय फायद्यासाठी आपण दोघांनी एकमेकाच्या अंगावर नाही यायचं, कारण आम्ही आमच्या हक्काचं आरक्षण मागतोय. तेही कायद्याच्या चौकटीत बसणार आरक्षण आहे. ओबीसी प्रवर्गात जाण्यासाठी जे निकष लागतात ते निकष पूर्ण मराठा समाजाने आता पूर्ण केले, त्यामुळे आरक्षणापासून मराठ्यांना आता कोणीच रोखू शकत नाही, कोणीच. फक्त मराठ्यांची जबाबदारी पुढच्या काळात गावाची गावं पिंजून काढा, गाफील राहू नका. तुम्ही जर गाफील राहिलात तर पुन्हा एकदा घात होईल अशी संधी मराठ्यांना पुन्हा नाही येणार. या संधीचं सोनं करा. यामध्ये कोणाचं तरी नातवाचं कल्याण होणार आहे, कोणाचं तरी मुलाचं होणार आहे, कोणाचं तरी मुलीचं होणार आहे. लेकरा मोठा करण्यासाठी मतभेद असतील तर सोडून द्या, वादा असतील तर सोडून द्या. एकजुटीनं मराठ्यांनी यात उभा राहा, कारण अशी संधी मराठ्यांना पुन्हा नाही येणार. आता जर नाही तर कधीच मिळणार नाही अशी परिस्थिती सध्या मराठ्यांची. स्वतःच्या लेकरासाठी झोकून देऊन काम करा, इथं पूर्ण शक्तीपणाला लावा. एकदा फक्त हे आरक्षण मराठा समाजाच्या लेकराच्या पदरात टाका, त्याला आयुष्याचे आरक्षण देऊन भाकरी द्या, मग तुम्हाला काही राजकारण करायचं असलं तर करा, पण तोपर्यंत राजकारण नाही, नेता पण नाही. कारण आपल्यासाठी कोणी नाही. जे पक्ष आपण मोठे केले, ज्या पक्षातले नेते आपण मोठे केले, या पक्षातला एकही नेता आज आपल्या लेकराच्या पाठीशी उभा राहायला तयार नाही. त्यातला कोणीच म्हणत नाही किंवा या नेत्यातला कोणताच नेता आंदोलनात येऊन आपल्या लेकराच्या पाठीशी उभा राहत नाही. मग आपल्या पाठीशी कोण? यासाठी आपल्याला आपला लढा आपल्यालाच लढावा लागणार आहे. गोरगरीब मराठ्यांचा लढा गोरगरीब मराठ्यांनीच लढायचा आणि जिंकायचा सुद्धा. आपल्या या गोरगरीब मराठ्यांनी हा लढा उभा केला आणि आपल्या एकजुटीत इतकी शक्ती निर्माण झाली की आतापर्यंत 80% लढाई आपण जिंकत सुद्धा आणली. आता पुढचा काळ असाच एकजुटीनं करा. 100% मराठ्यांना आरक्षण मिळाल्याशिवाय राहत नाही. कोणीच मराठ्यांना आरक्षणापासून आता रोखू शकत नाही. तुम्हाला पुन्हा जाता जाता एक विनंती करतो, गावाची गावं पिंजून काढा. कधी काही आंदोलन करायचं ठरलं तर आंदोलनासाठी लाखांना लोक एकत्र आले पाहिजेत. फक्त आंदोलन करताना जाळपोळ वगैरे करायचं नाही, शांततेत आंदोलन करा. या शांततेच्या आंदोलनात इतकी ताकद आहे की 70 वर्ष झालं आरक्षण निर्णयाच्या प्रक्रियेत येत नव्हतं. या शांततेच्या आंदोलनानंच आरक्षण निर्णयाच्या प्रक्रियेत आणलंय. विजय मराठ्यांचा नक्की होणार, त्यात काही शंका नाही. फक्त तुम्ही एकजूट राहा, एवढीच तुम्हाला विनंती. जाता जाता तुम्हाला एक शब्द देतो. या मराठा आरक्षणासाठी आणि या माझ्या मराठा समाजाचे लेकर मोठे होण्यासाठी आणि या समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी आंदोलन उपोषण करताना माझा जीव जरी गेला तरी मी या मराठा समाजाच्या न्यायासाठी आणि हक्कासाठी जीव जरी गेला तरी एक इंचही माझा आटणार नाही. एक शब्द तुम्हाला देतो आणि थांबतो. जय जिजाऊ, जय शिवराय. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.